शेतकरी लुटण्याचा धंदा तुम्ही बंद करा। जर का तुम्ही 24 तासात लाईट चालू नाही केली, अरे तुमचा भाग पण आम्ही लागल्याशिवाय राहणार नाही, एवढंच लक्षात ठेवा। किती मसाड असू द्या, कुठला अधिकारी असू द्या, राज्याचा सरकार माझा कुठला मंत्री असू द्या, त्याला आम्ही या ठिकाणी सोडणार नाही। आणि त्यांना हे 1000 प्रकार सांगतो की हे विद्युत पुरवठा सुरळीत करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। उद्याच म्हणजे आता सगळ्यांना आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगतो, देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादांशी आमचं बोलणं झालंय, आता याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या भावना त्यांच्यावर पोहोचवणार आहोत। आणि मान्य राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हे राज्य सरकार कसं नागवतंय, कसं नडतंय, कसं लुटतंय, हे सगळा प्रकार राज्यपाल महोदयांच्या कानावरती घालून त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना ह्या सरकारच्या कामकाजामध्ये इंटरव्ह्यू करायला आम्ही लावू, किंबहुना तशा प्रकारची विनंती करू की राज्यपाल महामहिम राज्यपाल महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांना या राज्य सरकारपासून लुटीपासून थांबवत अशा प्रकारची मध्यस्थी करण्यासाठी महामहिम राज्यपालांना लक्ष घालण्यासाठी आम्ही विनंती करू। एवढंच या निमित्ताने सांगतो, आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, सर्व वीज पुरवठा सुरू झालाच पाहिजे।